पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची सुटका. मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश. मंत्र्यांच्या बंगल्यावर गेल्या 6 वर्षात 52 कोटींचा खर्च, तर पाणी आणि वीज बिलापोटीचे 26 कोटी रुपये पीडब्ल्यूडी कडून खासगी कंत्राटदारांच्या खात्यात वळवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा. शरद पवारांचा नवा डाव. भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्री सूर्यकांत पाटील पुन्हा पक्षात, तर सोडून गेलेल्या काहींना आमचे दरवाजे खुले. राष्ट्रवादी आमदार जुन्या नेत्यांना शरद पवारांचे सूचक संकेत. मनोज जरांगेंचा 6 जुलैपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन. मुंबईत धडकणार जरांगेंचा मोर्चा. भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत. आंतरवाली सराटीत पोहोचताच जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदारांचा शपथविधी. ठाकरे गटाचा विरोध असतानाही रवींद्र वायकरांचा शपथविधी, तर नगरचे खासदार निलेश लंकेंची चक्क इंग्रजीतून शपथ. विखेंना प्रत्युत्तर. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या होणार निवडणूक. एनडीएकडून ओम प्रकाश बिर्ला, तर इंडिया आघाडीकडून के सुरेश रिंगणात. अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्तानं मोदी सरकारची पहिली कसोटी.